वर्धा जिला में घोषित सरकारी मेडिकल कॉलेज के हिंगन घाट के लिए अधिकृत घोषणा विधानसभा में की गई है। विधायक समीर कुनावार द्वारा विधानसभा के पहले दिन सीढ़ी पर बैठकर विधानसभा सत्र के पहले दिन धरना दिया गया था। इस वक्त उप मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस ने मुलाकात कर सकारात्मक आश्वासन दिया था। विधायक समीर कुनावार ने विधायक पद का इस्तीफा देने की बात कही थी। सरकार ने मेडिकल कॉलेज के मुद्दे को गंभीरता से लेते हुए इस विधानसभा सत्र में घोषणा की। विधायक समीर कुनावार का आज शहर में आगमन होते ही भव्य स्वागत किया गया। अनेक नागरिकों ने विधायक को मिठाई खिलाकर अभिनंदन किया। जगह जगह पर पुष्प वर्षा करते हुए स्वागत किया गया। फटाके ढोल ताशा के साथ में स्वागत किया गया। शहर के गोकुलधाम से भव्य रैली का आयोजन किया गया था। इस वक्त शहर के प्रमुख रास्तों से विधायक समीर कुनावार के साथ रैली निकाली गई। इस वक्त जगह नागरिकों ने सरकारी कॉलेज मेडिकल मंजूरी होने पर विधायक समीर कुनावार का पुष्प गुच्छ देकर स्वागत किया गया। शहर के कारंजा चौक में विधायक समीर कुनावार ने जाहिर सभा को संबोधित करते हुए हिंगन घाट का सरकारी मेडिकल कॉलेज 1000 कोटी की लागत का रहने की बात की। विधानसभा क्षेत्र की जिम्मेदारी रहते हुए अनेक विकास कार्य के लिए निधि लाने की बात भी कही। इस वक्त हिंगन घाट शहर को जिला बनाने की बात कही और इसके लिए कोशिश की जाएगी और सरकार अगर नहीं मानती है तो हिंगन घाट जिले की मांग के लिए रास्ते पे संघर्ष करने की बात भी कही। भविष्य आज पर्यंत हिंगन घाट मध्ये अनेक वर्ष झाले पण या 70 वर्षांमध्ये कुठलेही मोठं कॉलेज आलं नाही। मी आमदार झाल्यावर मी मेडिकल आपल्या इंजिनिअरिंग कॉलेजसाठी प्रयत्न केला पण इंजिनिअरिंग कॉलेज मला भेटलं सुद्धा पण मी मुद्दाम ते घेतलं नाही की इंजिनिअरिंगच्या लोकांना नोकरी मिळत नाही आणि म्हणून ते म्हटलं इंजिनिअर खूप जास्त रिकामे आहे आणि म्हणून म्हटलं आपण मेडिकल कॉलेजसाठी माझ्या मनात होतं 4 वर्षापासून। केंद्र सरकारकडे आपण मेडिकलसाठी प्रयत्न केला जे त्यांच्या देशामध्ये त्यांनी काही जिल्ह्यामध्ये 400 बेड दिले तिथं जमलं नाही। महाविकास आघाडी सरकार असताना त्यांना आम्ही मागणी केली त्यांच्याकडे गेलो मी आता भाषण तुम्ही ऐकलं असेल त्यांनी आम्हाला महाविकास आघाडी सरकारने काहीच दिलं नाही। 400 बेडचं हॉस्पिटलसाठी मी गेलो आमचे अर्ज कचऱ्याच्या टोपलीत टाकून दिले पण आम्हाला काही दिलं नाही। शेवटी एकनाथ शिंदेसाहेब आणि फडणवीस साहेबांचं सरकार आलं आणि त्याच्यामुळे आज हे मेडिकल कॉलेज मी गेल्या 8 महिन्यापासून पाठलाग करतो आहे अक्षरशः पाठलाग केला आणि खूप ताकदीनं आणि टोकाची भूमिका घेतली तेव्हा हे मेडिकल कॉलेज हिंगन घाटला मिळालं तालुक्याच्या ठिकाणी। कारण की एकनाथ शिंदे आणि फडणवीस साहेबांनी 14 जिल्ह्यामध्ये 14 मेडिकल कॉलेज मंजूर केले 14 पैकी 13 हे 13 जिल्ह्यामध्ये झाले हे एकमेव 14 हे तालुक्याच्या ठिकाणी आज झालेलं आहे। आपण ताकदीनं ओढून आणलेलं आहे आणि हे आणण्यामागचा उद्देश एवढाच आहे का माझ्या या हिंगणघाट आणि 300-400 खेडे आहे 4-5 लाख लोक आहेत यामधले जे गोरगरीब लोक आहेत त्यांना इथं आरोग्याची सुविधा झाली पाहिजे। ज्याच्या खिशामध्ये पैसे नाही त्याचा आधार दुरुस्त झाला पाहिजे त्याच्याकरता हा आपण आणलेला आहे आणि हे मेडिकल कॉलेज आज आपल्याला सावंगी सेवाग्रामला जावं लागते। रोज मी 50 पत्र तयार करतो माझ्याकडे ओपीड माझे रोजची 500-700 लोक मला भेटतात त्याच्यामध्ये 50 पत्र हे सावंगी मेघे आणि सेवाग्रामच्या रुग्णालयाचे पत्र मी लोकांना देतो कोणाचं भरती करून घेण्यासाठी कोणाचं बिल कमी करून देण्यासाठी आणि म्हणून जर इथं हिंगण घाटला जर मेडिकल कॉलेज झालं तर खूप मोठा फायदा होणार आहे। आज ते मेडिकल कॉलेज घोषित झालं मी फडणवीस साहेबांना खूप कोटी कोटी धन्यवाद देतो की त्यांनी ते हिंगणघाटमध्ये घेतलं। आर्मीची मागणी होती वर्धेची मागणी होती पण ते हिंगणघाटला झालं आता मी आदेश केला सभागृहामध्ये मी अध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसलो आणि त्या माझ्यासमोरच हा सभागृहामध्ये निर्णय घोषित झाला त्यामुळे आज हिंगणघाटची संपूर्ण जनता एकदम आनंद झालेला आहे। सर्वांना लहान्यापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक माणसाला शेतकरी असो शेतमजूर असो कष्टकरी असो लहान माणूस मोठा कोणी सर्वांना खूप खूप आनंद झालेला आहे। एकंदरीत किती निधीचा हा पूर्णपणे हा 800-1000 कोटी दरम्यानचा प्रोजेक्ट आहे कमीत कमी 800 बांधकाम परतपर्यंत पुन्हा याची कॉस्ट काही ना काही वाढते म्हणजे 1000 कोटीपर्यंत हा प्रोजेक्ट जाणार आहे इतका मोठा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट आता नुसता कागदावर नाही मी याच्या पूर्ण ताकदीनं मागे लागून महाराष्ट्रातलं सर्वात ॲडव्हान्स मेडिकल कॉलेज हे हिंगन घाटचंच राहील माझी शब्द लिहून घ्या आणि टेप करून ठेवा स्वतः लक्ष घालून आता 3 दिवसाच्यानंतर कलेक्टरसोबत मीटिंग आहे मीटिंगावर मीटिंग आहे इथे आहे मुंबईला आहे जागा फायनल करणे जागा फायनल केल्यावर ताबडतोब या ठिकाणी आर्किटेक्टची निवड करणे आर्किटेक्टची निवड केल्याबरोबर त्याचा इस्टिमेट तयार करणे इस्टिमेट तयार केल्याच्यानंतर त्याला मंजुरी घेऊन ताबडतोब टेंडर काढणे या सर्वसाठी मी स्वतः प्रयत्न करत आहोत। ज्या पद्धतीने मी हिंगणघाटची कामं केले तसंच हे माझं मेडिकल कॉलेज आहे माझं स्वप्न आहे आणि हे आता मला मिळालेलं आहे त्यामुळे हे स्वतः ताकदीनं करणार आहे लवकरच ते पूर्ण करू। हे पहा इथे 400 विद्यार्थी राहील यावर्षी 100 विद्यार्थी पुढच्या वर्षी 100 वाढतील यावर्षी 100 फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर असे मिळून 400 विद्यार्थी येतील
या 400 विद्यार्थ्यांना मेस लागेल, या 400 विद्यार्थ्यांना कपडे लागले तरी 400 विद्यार्थ्यांचे कपडे पकडा. एका माणसाने एक कॅल्क्युलेटर घेतो म्हटलं तर 500 कॅल्क्युलेटर लागेल. एक लहानशी जरी गोष्ट म्हटलं त्यामुळे रोजगार वाढेल, त्याच्यामुळे रोजगार वाढेल, हिंगणघाटचं नाव मोठं होईल, हिंगणघाट मेडिकलच्या नावाने ओळखलं जाईल, इथल्या रोजगारामध्ये होईल, इथला व्यापार वाढेल आणि हिंगणघाटची शानसुद्धा वाढेल. आणि सर्वात मोठं लोकांना इमर्जन्सीमध्ये लोकांचे जीव वाचतील. कुठे हायवे आहे, अपघात होत राहते रोज, कुठं ना कुठं अपघात होते, त्या माणसाचा जीव वाचले तरी आम्ही आयुष्यात खूप काही केलं असं आम्हाला वाटेल. आलेलं आहे अजून व्हेरियंटमुळे काही मृत्यू आहे झाल्याचे दिसून ना राहिले, पण जेव्हा केव्हा हा वाढेल तेव्हा जसं सरकारच्या ज्या गाईडलाईन आहे त्याचा आम्ही फॉलो करून लोकांना सांगू. पण मागच्या वेळेला महाविकास आघाडी सरकारमध्ये नुसतं कोरोनाच्या नावाखाली वर्षभर सर्व बंद ठेवलं, रस्ते बंद, सरकार बंद, मंत्रालय मुख्यमंत्री जे मेडिकल कॉलेज आहे हिंगणघाटला विधानसभा क्षेत्राचे आमदार यांच्या प्रयत्नाने मिळेलं आहे. विधानसभेचे आमदारांचं मोठ्या प्रमाणात स्वागत ठिकठिकाणी होत आहे, आपण पुष्पवर्षाने स्वागत होत आहे. माननीय रफीकभाई पत्रकार आपल्यासोबत आहे, यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उत्साहाने स्वागत केलं आहे. क्या कहना है आपका? हिंगणघाट शहर को आज जो मेडिकल कॉलेज संघर्ष समिति और हिंगणघाट के आमदार जनाब समीर भाव कुंडावार के माध्यम से मंजूर किया गया, इस बात का हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं. और ये एक बहुत अच्छा उपक्रम है जो कई सालों के बाद, कई सालों के तो नहीं मैं ये कहूँगा कि जब से महाराष्ट्र बना है तब से लेकर आज तक जितने भी आमदार यहाँ हुए उसमें ये सबसे बड़ा नींव का पत्थर है जो इस शहर की उन्नति के लिए बहुत ज़रूरी था, जिसके लिए शहर की जनता भी संघर्षरत थी. और इसको मंजूरी दिलाने का काम जो आमदार ने उपोषण पर बैठ के समीर भाऊ ने किया है वो काबिले तारीफ है. और मैं सरकार का भी शुक्रिया अदा करूँगा कि उन्होंने जनता और आमदार साहब के प्रयत्न को यश देते हुए इस शहर को मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज से नवाजा. इसके लिए महाराष्ट्र सरकार का भी स्वागत और आमदार समीर भाऊ कुंडावार का भी हम सब तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं हिंगणघाट शहर की जनता के माध्यम. एकूणच वर्धा जिल्ह्यात प्रस्तावित जे मेडिकल कॉलेज होतं हिंगणघाट शहराला प्राप्त झालं आहे, त्याबद्दल हिंगणघाट शहरात आमदार समीर कुंडावार यांचे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात भव्य दिव्य असे स्वागत होते. एमबीसीएन न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येनोरकर की रिपोर्ट.